नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 27 मे, सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी उपचारानंतर बरे झालेल्या 3713 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तर 2207 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत। बुधवारी 66 जणांचा मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 13830 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अहमदनगरसह 18 जिल्ह्यांत होम क्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला होता। तथापि मंगळवारी रात्री उशिरा या निर्णयावर सरकारने घुमजाव केले। हा निर्णय रद्द करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत म्युकर मायकोसिसच्या 180 रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखराणा यांनी दिली। म्युकर मायकोसिसचे लक्षण आढळताच उपचार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। दरम्यान म्युकर मायकोसिसने जिल्ह्यात आतापर्यंत 4 मृत्यू झाला आहे। या आजाराने पहिला बळी कर्जतमधील मिरजगाव येथे गेला, त्यानंतर नगरमधील बोलेगाव येथील रुग्ण दगावला, श्रीरामपुरातील इंजिनियर तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला, तर बुधवारी सोनेतील एक रुग्ण दगावला। नगर अर्बन बँकेच्या 4 शाखा बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय मंडळाने घेतला आहे। यात कोपरगाव, शिर्डी, चंदननगर आणि दौंड येथील शाखांचा समावेश आहे। ऑगस्ट महिन्यापर्यंत या शाखा बंद केल्या जाणार आहेत। यापूर्वी 2 आणि आता 4 अशा 6 शाखा प्रशासक मंडळाने बंद केल्या आहेत। करोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यास भाग पाडले। जिल्ह्यात सध्या परिस्थिती सुधारत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे। आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30% निधी करोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। पालकमंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरद पवार कोविड सेंटरला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।